आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सोचलेते जीवेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्येच्या या भागात तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय झालं मंडळी, परवा ना मी 15व्यांदा एक पिक्चर बघितला, त्याचं नाव आहे रातातुई. म्हणजे साधारण स्टोरी लाईन अशी आहे की तिथे एक उंदीर आहे, त्या पिक्चरमध्ये एक उंदीर आहे आणि त्याच्यामध्ये एक फ्रेंच शेफ आहे आणि त्या उंदराचा तो शेफ आहे तो गॉडफादर आहे. म्हणजे जसं एकलव्याने कसं शिकला तसा तो उंदीर त्याच्याकडून शिकत असतो, वेगवेगळे पदार्थ शिकत असतो आणि चांगले पदार्थ बनवत असतो स्वतःसाठी, लोकांसाठी, इतर उंदरांसाठी. ही अशी गमतीशीर स्टोरी होती. तर त्यात एक फूड क्रिटिक्स असायला पाहिजे ना, खलनायक म्हणून कोणतरी असायला पाहिजे. तर फूड क्रिटिक असा एक तो असतो आणि तो येता जाता त्या उंदरावर टीका करत असतो, त्याच्या जेवणावर टीका करत असतो, त्याच्या पदार्थांवर टीका करत असतो. काय आहे, साधारणपणे आपल्याकडे पद्धत अशी आहे की नवीन शोधाला आपण एकदम ॲक्सेप्ट करत नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते लोकांनी ॲक्सेप्ट करावं म्हणून. तर शेवटी असं दाखवलेलं आहे की तो फूड क्रिटिकसुद्धा त्या उंदराला सराम करतो आणि वेगवेगळे पदार्थ त्याने जे बनवलेले असतात तो ते ॲक्सेप्ट करतो. सो द बॉटम लाईन इज की नवीन पदार्थ बनवले तर आणि ते जर चांगले असते तर ते ॲक्सेप्ट होतात. जी आपल्या भारतातली संस्कृती आहे, संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी खाद्य संस्कृती आहे आणि सगळीकडचे ज्या चवी आहेत त्याही वेगळ्या आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं मी एका अर्थाने सुदैवी आहे की इथे बसल्यामुळे मला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. इथे वेगवेगळ्या प्रकारची माणसं येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गृहिणी येतात आणि त्यामुळे मी स्वतःला सुदैव समजतो की त्या उंदराप्रमाणे नाही पण मी माणसाप्रमाणे वेगवेगळे पदार्थ बघू शकतो, खाऊ शकतो आणि घरी जाऊन माझ्या बायकोने परवानगी दिली तर बनवूही शकतो. साधारणपणे बायको मंडळी आम्हाला काही परवानगी देत नाहीत करायला, आधीपासून मला ते अपॉइंटमेंट घ्यावी लागते की हे 3 दिवसानंतर किचनमध्ये मी जाणार आहे असं आधी सांगावं लागतं. मानसिक तयारी करावी लागते बायकांची, म्हणजे स्पेशली बायको मंडळींची. असो, तर आज इथे गृहिणी आलेली आहे आणि त्या गृहिणीला काय म्हणायचं आहे आणि ती काय बनवून दाखवणार आहे ह्याच्याबद्दल मला उत्सुकता आहे. आपण पहिल्यांदा त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव डॉक्टर मौसमी घाणेकर. डॉक्टर मौसमी घाणेकर. आपण राहायला कुठे आहात? मी ठाण्याला. ठाण्याला. लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली. बरं, त्याआधी तुम्ही कुठे होतात? त्याआधी मी रायपूर छत्तीसगड तिकडचं बाहेर आहे. माझं तिकडचं बाहेर आहे. मी इकडे कुठे आलात एकदम? घाणेकरांकडे. हा, घाणेकरांकडे लग्न करून आले. हो, पण म्हणजे काय जमलं कसं काय तुमचं? नाही, अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज आहे, पण मिस्टरांची नोकरी इकडे होती मुंबईला, त्याच्यामुळे मग इकडे आलो. ठीक आहे, ठीक आहे. ओके, आणि घरी कोण कोण आहे? घरी माझे मिस्टर आणि मुलगा. आता आम्ही तिघच असतो. बर, मुलगा काय करतो? मुलगा आता 8वीत आहे. बरं, डॉक्टर मौसमी घाणेकर, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात? होमिओपॅथिक डॉक्टर. होमिओपॅथिक डॉक्टर. तुमचं क्लिनिक आहे? सध्या नाही आहे. बर. हा, पण मला सुरू करायचं क्लिनिक लवकरच. बर, ठाण्यातच? ठाण्यातच. तुम्ही राहायला कुठे? ठाण्यालाच, घोडबंद रोड. घोडबंद रोड. ठीक आहे. होमिओपॅथ सुद्धा काय, ॲलोपॅथी काय, आयुर्वेदिक काय, सगळे एकाच मार्गाने जाणारी माणसं आहेत. लोकांना बरं कसं करता येईल लवकरात लवकर, हा एक प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. ठीक आहे, तुमचं मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात त्यामुळे तुम्ही खाण्यापिण्याची चंगळ करता का फार सिलेक्टिव्ह खाता? म्हणजे तुमचं ठीक आहे, मुलावर तुमची काही बंधनं आहेत का डॉक्टर म्हणून? बंधनं नाही, पण एवढंच की जास्ती बाहेरचं खाऊ नये, जंक फूड थोडं कमी खावं, जितकं पौष्टिक घरचं देता येईल त्याला तितकं देते. पण शेवटी मुलं आहेत, थोडं ते हट्ट करणार, थोडं आपल्याला द्यावंही लागतं. खाऊच्या डब्यात, म्हणजे शाळेच्या डब्यात तुम्ही त्याला काय देता? कारण तो एक फार नाजूक भाग असतो मुलांचा. मधल्या सुट्टीत आम्हाला डब्यात काय देते आई ह्याच्यावर फार चर्चा होते. नाही, शक्यतो घरचंच देते आणि पौष्टिकच, म्हणजे पोळीचं असू द्या किंवा हा आपले थालीपीठ किंवा आपले धिरडी आपले जे. ओके, बरोबर. आणि यजमान काय करतात? इंजिनियर आहे, सध्या नोकरीला सौदी अरेबियाला आहे. इथे नाही. सौदी अरेबियाला? बापरे, मग ते जाऊन येऊन काय त्यांचं? जाऊन येऊन, म्हणजे वर्षातून 2 वगैरे येतात. वर्षातून 2 इथे येतात? हो.
बाकीचं सगळं तुम्हीच बॅटिंग चाललेली असते तुमची. ओके, गुड गुड गुड. बरं, आज खवय्येच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही आलेला आहात आणि तुम्हाला काहीतरी वेगळं आणि स्पेशल काहीतरी करून दाखवण्यासाठी बोलवलेलं आहे. तर तुम्ही काय करणार आहात हे मी तुम्हाला आत्ता इथे विचारणार नाही, कारण आपल्याला तिथे जाऊनच सगळं ते करायचं आहे. पण तुम्ही ऑल द वे घोडबंदर रोडवरून इथे आलेला आहात आणि दमून भागून आलेला असाल, कारण सध्या उन्हाळा कडक आहे. अर्थात गाडीला ए सी असला ना तरी बाहेर उतरल्यानंतर त्रास होतो. प्रवासाचं ठीक आहे, पण गाडी बंद करून बाहेर उतरलं की त्रास होतो. तर सो तुम्ही थोडासा चहा घ्या, फ्रेश व्हा आणि मग आपण आपल्या किचनकडे जाऊ. थँक्यू. आम्ही जरा फ्रेश होतो, चहा घेतो आणि मग किचनकडे जातो. आम्ही दोघे चहा पिऊन फ्रेश झालेलो आहोत. डॉक्टर मौसमी, आमच्या किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. ओके, आपण काय बनवतोय पहिल्यांदा? आपण मॉकटेल करतोय. बर, याला सिम्पल पिना कोलाडा असं म्हणतात. सिम्पल पिना कोलाडा. सिम्पल पिना कोलाडा. कोलाडा. सिम्पल पिना कोलाडा दोन वेळा म्हणायला लागते. ओके, मला साहित्य सांगता काय काय? हे अननस आहे, दूध, त्याच्यानंतर ह्याच आपण ज्यूस करून घेतलाय अननसाचा. ओके, केळी, साखर आणि फ्रेश क्रीम. हे केळीचं शिकरण आहे का? म्हणजे केळी आपण त्याची पेस्ट करून घेतली आहे, साधं नुसतं केळं मिक्सर मधून काढून घेतलंय. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायची कृती पहिल्यांदा? सर, आपल्याला पहिल्यांदा हे मिक्स करायचंय सर्व. आपण एक बाउल खा घालू. हे नाही सर, केळं. फ्रेश क्रीम आणि साखर. साखर पण सगळी साखर. आता हे आपण मिक्सर घ्यायचं. हे आपण हेवी मिक्सर मध्येही करू शकतो. आता आपण हे असं करतोय, दिसायला पाहिजे आपल्याला म्हणून. हा, हे आपलं मिक्सर तयार झालं. मिक्सर तयार झालं. हा पदार्थ कुठे शिकलात तुम्ही? हा, मी दुबईला गेले होते, माझा भाऊ दुबईला असतो. बर, तर तिथे एका रेस्टॉरंटमध्ये प्यायलो आणि नुसतं प्यायलो नाही तर त्या शेफला आज जाऊन विचारलं की हे कसा बनवला तुम्ही, कारण नावावरनं काहीच कळत नाही. टेस्ट केल्यावर कळलं की अननस आणि केळं असं काहीतरी लागतंय. मग विचारल्यावर त्यांनी हे सांगितलं. सो हे झालं आहे, हे झालंय. आता आपण हे ग्लासमध्ये अरेंज करू. आधी आपल्याला अननसाचा हा ज्यूस खाली घालायचा थोडा. हा, एक चमचा अजून हातामध्ये ह्याची लय. बस, परत थोडस त्याची. बस बस, आता आणि ह्यानी आपण जस्ट टेकून हे रेडी आहे सर. वाव, पिना कोलाडा फटाफट आहे. फटाफट आहे आणि उन्हाळ्यासाठी चांगलं आहे. मुळात हे अननस इतकं छान लागतं ना, काय सांगू तुम्हाला. वाईट सवय आहे म्हणजे, त्याला मी काय करू. फळ दिसलं की मला खावासं वाटतं. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती, तब्येतीला चांगलंच नाही. सिम्पली पिना कोलाडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अननस, दूध, अननसाचा रस, केळी, साखर आणि फ्रेश क्रीम. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये दूध घेऊन त्यामध्ये केळं, फ्रेश क्रीम आणि साखर घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. मॉकटेल ग्लासच्या तळाशी अननसाचा रस घालावा, त्यावर दूध आणि केळ्याचं एकजीव केलेलं मिश्रण घालावं, पुन्हा वरून अननसाचा रस घालावा, अननसाच्या पोडींचं गार्निशिंग करून पिना कोलाडा सर्व्ह करावं. चला जाऊ पुढच्या रेसिपी कडे. डॉक्टर, काय आपली पुढची रेसिपी? काय आपण आता वेज सिझलर इन सोया चिली सॉस. वेज सिझलर इन सोया चिली सॉस. खूप कमी पदार्थात ही रेसिपी खूप छान होते असं मला वाटतं. पण आता बघूया किती पदार्थ आहेत ते. म्हणजे काय काय साहित्य मला सांगता जरा? बटाटा ब्लांच करून घेतलाय, उकडलेला बटाटा मॅश केलेला, भात शिजवलेला, ब्रोकोली, बेल पेपर, स्वीट कॉर्न, बीन्स, गाजर, पनीर, पातीचा कांद्याची पात, कॉर्नफ्लोअरमध्ये आपण पाणी घालून ठेवलं आहे, कांदा, मशरूम, शिमला मिर्च, गाजर, लसूण, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो केचप, सोया सॉस, शिजवान सॉस, मीठ, रेड चिली सॉस, आलं. सगळ्यांचं मनापासून स्वागत. केवढं आहे ते साहित्य, काय काय करायचं आपल्याला. अख्खा एपिसोड बहुतेक ह्याच्यातच जाणार आहे. बरं, ठीक आहे. आता काय करायचं पहिल्यांदा मला सांगा. आपण इथे
बरं दोन तीन तेल तापत ठेवलेली आहेत. हो आपण आधी याचा राईस करून घेऊया. बर तर आता ह्याच्यात आपल्याला नाही हिरवी मिरची घालायची, लसूण, गाजर पूर्ण घातलं जाईल घालू हा आणि चिरलेली ढोबळी मिरची. आता आपण त्यात भात घालायचा शिजलेला आणि खोकला लागले समजा करेक्ट दिशेने आपण चाललेलो आहोत. बरं आणि थोडं मीठ त्याच्यात आपण कुठलंही सॉस आत्ता घालत नाही आहे कारण नंतर आपण जी चटणी देतोय सॉस शेवटी त्याच्यात सगळं तिखट वगैरे असतं म्हणून हा आपण असाच ठेवायचा. तर आता हा तयार आहे. ओके मग काढू. हो तुमचे इतर छंद काय आहेत? मला ट्रेकिंगला आवडायचं आधी तर मी ट्रेकिंग बरेचसे केले आहेत म्हणजे नॅशनल लेवलवर तर ते करायचे. त्याच्यानंतर नाटकात काम करायला आवडायचं आधी मी स्टेज केलेलं आहे बरेचदा तर ते मला आवडायचं. सध्या आता नाही करत आहेत. आता काय आता आपण पुन्हा तेल घेऊया. त्यात काय करायचं आता? त्याच्यात आपण थोडीशी हिरवी मिरची हा कांदा चिरलेला हा हा थोडा शिजायला आला की बीन बेबी कॉर्न या आपण भाज्या थोड्याशा ब्लांच करून घेतल्या आहेत पाण्यात मग त्यांनी त्या आपल्याला करायला सोपं जातं. गाजर, ब्रोकोली ही सगळी तयारी करेपर्यंत संध्याकाळ होईल. जर तयारीचा असेल व्यक्ती बनवणारी तर ते करेक्ट जमेल नाही का? आता हे बेल पेपर हा बटाटा हा हा पनीर नाला पनीर छान लागतं. मशरूम थोडा ग्रीन चिली सॉस हा थोडा टोमॅटो केचप आणि मीठ आपलं रेडी आहे. भाज्या काढून घ्यायचं आहे आपल्याला कशात? हो हे तयार. आता आपण ह्याच्या टिक्क्या करून घ्यायच्या आहेत. ओके हे आपण काय घालतोय? हा शिजवान सॉस आहे हा थोडायचे मॅश केलेलं बटाटा ना दे मीठ ह्याच्यात मीठ व्यवस्थित पडायला पाहिजे नाही तर टिक्की फसते कारण बटाट्याला स्वतःची काही चव नाही आहे. त्याच्या पण टिक्की काय म्हणतात टिक्की 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 तयार झालेले आहेत तळून. आता काय करायचं आपल्याला? आता आपण सोया चिली सॉस आता आधी ह्याच्यात आलं बारीक चिरलेलं लसूण लसूण
थोडा पाचीचा खा. रेड चिली सॉस. सोया सॉस. सोया सॉस अजून झाला. घालून टाकू सगळं? हां चालेल. खूप आहे. एक चमचा अजून झाला. ह्याचं काय करायचं? हे आपल्याला शेवटी याच्यात घालायचंय, त्यांनी ते ठीक होतं म्हणजे घट्टपणा येतो त्याला. हे शिजलं की ते घालायचं की आपला सॉस मग तयार आहे घातल्याबरोबर. हे आपण काय केलंय? कॉर्नफ्लोअर आहे त्याच्यात पाणी घालून. कॉर्नफ्लोअर आहे त्यात थोडं पाणी घालून त्याला पातळ केलं आणि हे त्यात घातलं की ते घट्ट होईल. घालू? हो. किती? हा सगळा लागेल आपल्याला. अगदी थोडं मीठ, कारण सॉसेसमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे थोडं पाणी घालायला हवं. पाणी घालू? थोडं पाणी घालायला. आता शिजवून घ्यायचा की हा सॉस आपला रेडी आहे. सोया चिली सॉस. ओके. गॅस बंद करू? हो. ओके. आता काय करायचं? आता आपण प्लेटिंग करूया. प्लेट घेऊ? हा. त्याच्यात खाला खाली दही पानं पान कपीची ही सेट करायची. ही प्लेट प्रचंड गरम झालेली आहे. ही 7 ते 8 मिनिटं गरम करायला आधीच ठेवायची असते. आता आता आपण आधी राईस. आता आता भाज्या मध्ये आता ह्याच्यावर हा तयार केलेला सॉस आला आहे. सही. रेडी टू इट. रेडी टू इट. क्या बात है. हा हा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. वेज सिझलर इन सोया चिली सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेली ब्रॉकली, शिजवलेले तांदूळ, कुस्करलेला बटाटा, वाफवलेले बटाट्याचे तुकडे, रंगीत शिमला मिरची, बेबी कॉर्न, फरसबी, गाजराचे तुकडे, पनीर, पातीचा कांदा, कॉर्नफ्लॉर, कांद्याच्या चकत्या, वाफवलेले मशरूम्स, बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेला लसूण, शेजवान चटणी, सोया सॉस, टोमॅटो केचप, ग्रीन चिली सॉस, हिरवी मिरची, आलं, रेड चिली सॉस आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, वाफवलेले तांदूळ आणि मीठ घालून भात वाफवून एका वाडग्यामध्ये काढावा. फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, कांद्याच्या चकत्या, फरसबी, बेबी कॉर्न, गाजराचे तुकडे, ब्रॉकली, रंगीत शिमला मिरची, वाफवलेले बटाट्याचे तुकडे, पनीर, मशरूम्स, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि मीठ घालून भाज्या परतून घ्याव्यात. एका वाडग्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये शेजवान चटणी आणि मीठ घालून त्याच्या टिक्की तयार कराव्यात आणि त्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं, लसूण, पापीचा कांदा, रेड चिली सॉस, सोया सॉस, पाणी घालून तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट, मीठ आणि पाणी घालून सॉस शिजवून घ्यावा. सिझलर प्लेट गरम करून त्यावर कोबीचं पान ठेवावं. या पानावर तयार भात, परतलेल्या भाज्या आणि टिक्की ठेवाव्यात. वरून तयार केलेला सोया चिली सॉस घालून डिश सर्व्ह करावी. मौसमीजींनी 2 पदार्थ बनवले आहेत आणि ते मी खाऊन बघणार आहे. अर्थात हा पदार्थ बनवताना जी काही मेहनत घेतलेली आहे त्यामुळे हा पदार्थ उत्तम होणार त्याबद्दल काही मनात शंका नाही. तुम्ही पण खाऊन बघा. वा, क्या बात है. आता हे ह्याला काय म्हणायचं? सिंपल पिना कोलाडा. सिंपल पिना कोलाडा. अप्रतिम मंडळी, खरं सांगू का की जेवणाला नावं ठेवणं अतिशय सोपं असतं बरं का? हां, पण ते बनवण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यामध्ये ओतलेलं प्रेम, याला कोणी कॉम्पीट करू शकत नाही. त्यामुळे
आजपर्यंत कुठलाही पदार्थ परफेक्ट झालाय असं होऊ शकत नाही, आणि किंबहुना ते होत नाही म्हणूनच नवीन पदार्थांची निर्मिती होते, हे तुम्ही लक्षात घ्या. मला अनेक जण विचारतात, काय होतं आमले तुम्ही जे काय पदार्थ खाता ते खरंच चांगले असतात का? तुम्हाला खरंच सांगतो, 99.99% पदार्थ हे उत्तमच असतात, कारण अतिशय प्रेमाने बनवलेले पदार्थ असतात आणि त्या हातांना त्या ती गोष्ट करायची सवय असते, आणि सवयीने जी एखादी गोष्ट होते ना ते डोळे मिटून सुद्धा त्यांना बघायला लागत नाही, या गृहिणींना बघायला लागत नाही मिरची किंवा मीठ किती टाकायचं, हात घालून बरोबर तेवढंच मीठ हातात येतं. त्यामुळे सगळे पदार्थ उत्तम असतात, अर्थात ही सगळी किमया तुमचीच आहे, म्हणजे तुमच्यासारखी मंडळी इथे येऊन बनवतात पदार्थ, म्हणून एवढे पदार्थ आम्ही इतरांना दाखवू शकतो. तर तुमच्यापैकी अशी कोणाला काही इंटरेस्ट असेल ना वेगळे पदार्थ दाखवण्याची, तर आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच, आणि मौसमीजी तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद देतो, पण नुसते धन्यवाद नाही, आमच्याकडून एक तुम्हाला प्रेमाची भेट आहे. थँक्यू सर. इथेच खाली ठेवतो. हे दोन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत, अप्रतिम, म्हणजे तुम्ही खरंच करून बघा, वेळ लागेल काय त्याचे साहित्य खूप आहे, पण ते साहित्य एकदा जमलं की मग राप 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 होतोय, पण करून बघायला पाहिजे, आधी केलेची पाहिजे, है की नाही. चला आता निघायची वेळ झाली, पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी भिजल्या ह्या तुम्हासाठी.